नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उपयोजित इतिहास या प्रकरणाविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत। उपयोजित इतिहास म्हणजे काय या प्रकरणामधील हा पहिलाच मुद्दा आहे। उपयोजित इतिहासाचा अत्यंत सोपा अर्थ सांगितलेला आहे, तो म्हणजे जनांसाठी इतिहास, आपल्या उपयोगासाठी इतिहास, आणि यालाच एक पर्याय शब्द म्हणजे पब्लिक हिस्ट्री असा होय। इतिहासा संबंधी लोकांच्या मनामध्ये अनेक गैरसमज आहेत। इतिहास म्हणजे फक्त इतिहासाच्या विद्यार्थ्यांनीच किंवा इतिहासकारांनीच अभ्यासायचा असतो, पण तसे नाही। आपण पाहिले की इतिहासामध्ये आपण भूतकाळातील अनेक घटनांचा अभ्यास करत असतो आणि ते ज्ञान वर्तमान काळात आणि भविष्य काळामध्ये कसे वापरता येईल याविषयी विचार करतो। वर्तमान काळातील आणि भविष्य काळातील होत असलेल्या सामाजिक समस्येवर यातून काही तोडगा निघतो का, काही उपाय निघतो का, याविषयी सुद्धा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे। आणि यासाठीच हा एक दिशादर्शक म्हणून इतिहासाचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा असतो। उपयोजित इतिहासामध्ये तज्ज्ञ व्यक्ती, इतिहासकार यांचा समावेश असतोच असतो, त्यासोबत सर्वसामान्य माणसांचाही इतिहासाशी अत्यंत जवळचा संबंध असतो। समजा आपण एखाद्या पर्यटन स्थळी भेट देण्यासाठी गेलो किंवा सहलीसाठी गेलो किंवा एखादा किल्ला पाहण्यासाठी गेलो किंवा एखादं वस्तू संग्रहालय पाहण्यासाठी गेलो, तेव्हा इतिहासाविषयी सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये आवड निर्माण होतेच होते। परंतु आपल्या संस्कृतीचा इतिहास खूप वैभवशाली आहे, खूप गौरवशाली आहे, याचा अभिमान सुद्धा त्याच्या मनामध्ये निर्माण होत असतो। संस्कृत भाषेमधील वेदांगे, पुराण साहित्य, लॅटिन भाषेमधील बायबल ग्रंथ, तसेच प्लेटो असेल, ॲरिस्टॉटल यांचे तत्वज्ञान माहीत करून घेणे गरजेचे आहे। आधुनिक काळामध्ये बेंथमचा उपयुक्ततावाद, त्याचे तत्वज्ञान, तसेच जेम्स मिलियाचे किंवा कार्ल मार्क्सचे तत्वज्ञान माहीत असणे गरजेचे आहे। इस्लामी संस्कृतीमधील तत्वज्ञानाची माहिती करून घेण्यासाठी आपल्याला उर्दू भाषा किंवा फारसी भाषा माहीत असते। मत्स्य पुराण, मत्स्य अवतार, कुर्म अवतार, नरसिंह अवतार, वामन अवतार, शेवटी कृष्ण अवतार, असे अनेक अवतार कथा सांगितलेल्या आहेत। परंतु या अवतार कथांच्या पाठीमागे कोणते तत्वज्ञान लपलेले आहे हे आजच्या विज्ञान युगामध्ये समजून घेणे गरजेचे आहे। यासाठी तत्वज्ञानाचा अभ्यास असावा लागतो। गरज ही शोधाची जननी आहे असे म्हटले जाते, आणि ते खरेही आहे, कारण मानव हा विज्ञानाच्या आधारे तंत्रज्ञान विकसित करणारा समाजशील प्राणी आहे। यासाठी वैज्ञानिक शोध, त्यातील सिद्धांत यांचा काळ आणि त्या शोधामागील कारण परंपरा ही त्याची साखळी समजून घेणं गरजेचं आहे। यासाठी विज्ञानाच्या इतिहासाचा अभ्यास करावा लागतो। आज मानवाने विज्ञानाच्या आधारावर, विज्ञानाच्या सिद्धांताच्या आधारावर खूप मोठी प्रगती आपल्या सभोवताली झालेली आपण पाहतो। उदाहरणार्थ आज आपण म्हणजेच मानव हा चंद्रावर पोहोचलेला आहे, परंतु एकदमच पोहोचलेला आहे का, तर नाही। या मागे सुद्धा विज्ञान लपलेले दिसून येते। प्राचीन काळी मानवाला चाकाचा शोध लागला, लाकडी ओंडका गोल उतारावरून गरंगळत गेला असता मानवाला चाकाची कल्पना सुचली आणि मानवाने बैलगाडीच्या सहाय्याने कृषी क्षेत्रामध्ये, व्यवसायामध्ये आमूलाग्र बदल घडून आणले। चाकाच्या गतीमुळे कृती करण्यासाठी चाकाच्या गतीबरोबरच मानवी संबंधातील संबंधांना सुद्धा गती प्राप्त झाली आणि मानवाने सायकल म्हणजे मोटार सायकल, रेल्वे यासोबतच हवेत उडण्यासाठी हेलिकॉप्टर विमान सुद्धा बनवले। आज आपल्या अवतीभोवती विजेचा जो काही बदल दिसून येतो, विजेमुळे जे काही जग बदल दिसून येतं, त्या विजेच्या शोधामुळे सुद्धा खूप मोठा बदल संपूर्ण जगामध्ये झालेला आहे। आणि हा शोध थॉमस एडिसन यांनी वैज्ञानिक सिद्धांताच्या आधारावरच लावलेला आहे, म्हणून विज्ञानाचा अभ्यास असणं सुद्धा गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आश्मयुग काळापासून मानवाने पहिल्यांदा हातकुराड बनवले।
आणि हात कुऱ्हाडीच्या सहाय्याने तो शिकार सुद्धा करू लागला। त्यानंतर तो प्राण्यांच्या हाडांचा वापर भाला तयार करण्यासाठी करू लागला आणि त्यानंतर त्याने धनुष्यबाण बनवला हे आपण पाहतो। मध्ययुगीन काळामध्ये सुद्धा आपण पाहतो की मानवाने सुरुवातीला युद्धासाठी तलवारीच्या ऐवजी तोफांचा वापर केला, बंदुका निर्माण झाल्या आणि ही सर्व प्रगती कशाच्या आधारे दिसते तर ही सर्व प्रगती विज्ञानाच्या आधारेच आपल्याला दिसून येते। म्हणून मानवाच्या उत्क्रांतीपासून ते आज तागायत मानव हा तंत्रज्ञान विकसित करत आलेला आहे, परंतु याचा सुद्धा एक चढता क्रम आपल्याला दिसून येतो। उतारावरून गरंगळत जाणारा जो काही ओंडका आहे त्याच्यापासून चाक, चाकापासून बैलगाडी आणि आज आपण पाहतो की संपूर्ण जीवन हे आपलं बदलून गेलेलं आहे। म्हणून विज्ञान आणि तंत्रज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू।